दादा काय तुमचं म्हणणं पटतंय मला, पण तुम्ही एक फोन जरी केला असताना तरी कस्तुरी अधिकाऱ्यांना सोडलं असतं मी. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, म्हणजे माझा विश्वास आहे की तुम्ही माझा शब्द मोडला नसता, त्याला मान दिला असतात वगैरे, परंतु मला असं वाटतं की मान घेणं यालासुद्धा एक पद्धत आहे, एक वेळ आहे, एक शिस्त आहे. या क्षणी मी विनंती करायला आलेलो आहे की कस्तुरी अधिकारींना तुम्ही सोडावत. मी याचक म्हणून आलेलो आहे, तेव्हा दात्याचा आविर्भाव आणणं हे बरोबर नाही, म्हणून विनंती करतोय. दादा हा तुमचा विचारच तुम्हाला मोठा करतो. मी काय करतो, हे केसच बनवत नाही, म्हणजे तुम्हाला इथं पुन्हा पुन्हा चकरा मारायला नको. मी तुमचा खूप आभारी आहे. आभार कसले त्यात, खरं म्हणायला गेलं तर आम्हीच तुमची क्षमा मागायला हवी. त्या आम्हाला तुमचं नाव सांगत होत्या, पण काय आहे बऱ्याच केसेस असे होतात की त्या मोठ्या व्यक्तींची नावं सांगतात, मग आम्हाला विश्वास नाही ठेवता येत. नाही तुम्ही तुमचं काम करत होतात, तुमची ड्युटी तुम्ही करत होतात, ते तुम्ही योग्यच करत होतात, त्याबद्दल मला अजिबात काही म्हणायचं नाही किंवा माझ्या मनात काही राग नाही, ते योग्यच आहे. बरं, या संदर्भातल्या काही फॉर्मॅलिटीज असतील तर काही सह्या बिह्या करायच्या असतील तर मी त्या करायला तयार आहे. नाही जास्त काही नाही, फक्त तुमची एक सही लागेल. बरं, आम्ही कस्तुरी अधिकाऱ्यांचं एक स्टेटमेंट लिहून घेतोच आहोत, त्यावरती त्यांची सही लागेल. ठीक आहे, आणखीन एक गोष्ट सांगतो. खरोखरच तुमची अशी खात्री झालेली असेल की कस्तुरी अधिकारी या गुन्हेगार नाही, त्या दोषी नाही, तरच तुम्ही त्यांना सोडाल. केवळ मी सांगतोय म्हणून सोडू नका. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळ्या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करा, तोपर्यंत मी इथे थांबायला तयार आहे. दादा काहीतरीच काय, अहो दादा अधिकारी नाव लावणं हेच मोठं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. हिरव्या ड्रेसवाल्या मुलीला बाहेर आणा. येस. ए चला उठा, ए चल उठ. मला का तुमचं माहेर वाटलं की काय ते झोपायला. चला चला. थँक यू. इट्स ओके सर. आपल्याला घरी जायचं. मी काय सांगितलं, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. चला. दादा मला सांगा, या एवढ्या मोठ्या स्कॅन्डलमध्ये दादा अधिकाऱ्यांच्या सुनेचं नाव कसं आलं.